शिक्षण परिषद जी है यामार्फत या परीक्षा होत असतात शिक्षकांसाठी पात्रता म्हणजे टीईटी आणि याच्यामध्ये जवळपास 7874 उमेदवारांनी अशा पद्धतीने इनलीगल ही टीईटीची परीक्षेचं उत्तीर्णचं प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्यामध्ये अब्दुल सत्तार साहेबांच्या दोन मुलींचं नाव आलेलं आहे. वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे, कारण सरकार मध्ये असतानाच अब्दुल सत्तार यांच्या मुलींचं नाव आलं, याचा अर्थ त्या काळात अब्दुल सत्तार यांचा सुद्धा याच्यात सहभाग होता का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. जे दोषी त्याच्यावर कारवाई व्हावीच, परंतु या टीईटी घोटाळ्यामध्ये अब्दुल सत्तार साहेब, कारण त्यावेळेचे तत्कालीन ते मंत्री राहिलेले सरकारमध्ये, आणि मग त्यांचा सुद्धा याच्यात सहभाग आहे का होता का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने निश्चित शिवसेना आवाज उठवेल. बिल्कुल, मी हेच मागणी केलेली आहे की चौकशी तर चालू आहे, परंतु अब्दुल सत्तारांचा याच्यात सहभाग आहे का याची चौकशी झाली पाहिजे स्वतंत्रपणे, ही सुद्धा मागणी शिवसेना निश्चित करेल. घोटाळा समोर आलाय, त्यांच्या मुलांचं नाव समोर आलेलं आहे, हे बोगस प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलंय, याच्यात जाणून बुजून काय नाव समोर आलेलं आहे त्याची चौकशी तर कोणी शिवसेनेच्या किंवा काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या एखाद्या पदाधिकाऱ्यांनी केलेली नाही, याची सरकारने नियुक्त केलेल्या कमिटीनेच याची चौकशी केली, त्यामुळे जाणून बुजून नाही हे जाणीवपूर्वक झालेलं लक्ष दिसतं. अनुन सत्तारांची सुद्धा याच्यात चौकशी व्हावी ही मागणी शिवसेना करेल.